नमस्कार। तर आपण ब्रेड पिझ्झा बघितला, तर आज आपण गार्लिक ब्रेड बघूया। तर त्यासाठी लागणार साहित्य, हा बारीक चेचून घेतलेला लसूण तुम्ही बारीक कट ही करून घेऊ शकता, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, मिरपूड, मिक्स हर्ब, चिली फ्लेक्स, ब्रेड, बटर, चीज क्यूब्स। आता आपण गार्लिक ब्रेड साठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। तर आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करत आहोत, तर मी इथं 3 चीज क्यूब घेतले आहेत। तुम्ही कोणतंही चीज वापरू शकता, त्याचबरोबर ही 1 बटरची क्यूब घेतलेली आहे। तर हे आपण एकत्र करूया, बटर, चीज, नंतर त्यामध्ये आपण हे चिली फ्लेक्स आहेत ते ह्यामध्ये मिक्स करूया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता, प्रमाण असं जास्त काही नाही त्याचा प्रॉब्लेम। चेचून घेतलेला लसूण आपण घालूया, त्यामध्ये आता आपण मिक्स हर्ब्स वापरूया। तर मिक्स हर्ब्स ही आपल्या आवडीनुसार। नंतर आपण ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया, थोडीशी ही मिरपूड। मीठ वापरायचं नाही, कारण बटर मध्ये चीज मध्ये थोडस हे मीठ असतच। तर आता आपण हे एकसारखं हाताने मिक्स करून घेऊया। तर आता हे एवढं असं मिक्स झालेलं आहे, आपल्याला अजून थोडे थोडे हे चीज क्यूबचे तुकडे ते एकजीव करून घ्यायचे, त्यामुळे एक सारखं मिक्स करूया आपण। तुम्ही यामध्ये आवडीनुसार कॉर्न्स ही घालू शकता। तर आपला मसाला हा मिक्स करून व्यवस्थित झालेला आहे। आता आपण इथं हा तवा गरम करून घेतला आहे, तव्याला आपण आता बटर लावून घेऊया आणि त्या बटरवर आपण ही ब्रेडची स्लाइस आहे ती एका बाजूने गरम करून घेऊया। त्याचबरोबर मी इथं अजून एक ब्रेडची जी स्लाइस आहे तीही गरम करून घेते। तरी आपण गरम करत ठेवून देऊया। तर ही ब्रेडची स्लाइस आपली एका बाजूने भाजत आली आहे, अशी भाजून घ्यायची एका साइडनं। नंतर ही आता आपण काढूया। एका साइडने आपण ब्रेड असा भाजून घेतलाय आणि एका साइडने असाच कच्चा ठेवलेला आहे। तर ही भाजलेली साइड आपण इथं वर ठेवू आणि तयार केलेला मसाला, ब्रेड गार्लिकचा मसाला, आपण ह्याच्यावर लावून घेऊया। तुम्ही पाहिजे तसा कमी जास्त, म्हणजे जेवढा जास्त लावेल तेवढा चांगला असतो, त्याशिवाय गार्लिक ब्रेडला चव लागत नाही। आणि हा असा पण एकत्र मसाला करून घेतल्यानंतर एकच होतं की चव व्यवस्थित मेंटेन होते, पण ते आपण ब्रेड एकदा भाजून नंतर त्याच्यावरती घालून किसून एक वर एक थर देत गेलो की ती चव इकडे तिकडे, म्हणजे कुठं तर चिली फ्लेक्स लागणार, कुठं तर कोथिंबीर लागणार, कुठंच बटर लागणार, त्यापेक्षा ही अशी प्रोसेस केल्यामुळे आपला ब्रेड चवीला छान होतो। तर मी असा मसाला व्यवस्थित लावून घेतला आहे, त्याचबरोबर ही दुसरी ब्रेडची जी स्लाइस आहे त्याच्यावर ही मसाला मी लावून घेते। तर आता आपल्या दोन्ही ब्रेडना मसाला लावून तयार आहे। आता आपण हे ब्रेड गरम करून घेऊया दुसऱ्या बाजूने। तर हे असे आणि भाजून घेतलेली बाजू ही। तर आता नंतर आपण एकदा तव्याकडे जाऊया आणि हे ब्रेड व्यवस्थित गरम करून घेऊया। तव्याला आपण अजून एकदा बटर लावून घेऊया आणि त्याच्यावरती ही ब्रेडची स्लाइस ठेवून देऊया आणि त्याच्यावर हे झाकण ठेवूया। तर आता आपण मीडियम गॅसच्या फ्लेम वरती हे ब्रेड 2 ते 3 मिनिट गरम करून घेऊया की जोपर्यंत ह्याच्यावरच चीज मेल्ट होत नाही तोवर आपण हे ब्रेड असे ठेवून देऊया। तर आपला गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे। एवढं बटर मेल्ट होतोपर्यंत आपण याला
गरम करून घ्यायचा आहे। तुम्हाला मी मागच्या साईडून पण दाखवते की केवढा भाजलाय आपला ब्रेड। तो गार्लिक चीज ब्रेड तयार। तर तुम्ही नक्की घर एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।